नमस्कार मित्रांनो, मी कबीर जगताप। मित्रांनो, माझ्या गावाला एक बाबा आहेत, त्यांचं नाव रामदेव बाबा। रामदेव त्यांना काही काही मित्र म्हणतात, राम्या म्हणतात। त्या बाबांचा एक प्लस पॉइंट आहे की ते खूप फेकतात आणि कुठल्याही विषयामध्ये ते सामील होऊन जातात। म्हणजे आता आपण एखाद्या चर्चेचा विषय केला त्याच्यात ते ॲड होणार आणि त्यांची प्रवचनं फेकंफाक सुरू होती, पण आपलं प्रचंड एंटरटेनमेंट होतं। तर एकदा आमच्या मित्रांची गावी गेल्यावर मी त्यांना सांगत होतो, 2002 ब्राझीलची मॅच होती, ब्राझीलने वर्ल्ड कप जिंकलं होतं। तर मी मित्रांना सांगत होतो, मी म्हटलो अरे काल ब्राझील जिंकली ना, रोनाल्डोला गोल्डन बूट मिळाला ना। मित्र, अरे हा ना भाई, रोनाल्डो ना गोल्डन बूट, अरे कसला खेळतो तो रोनाल्डो, हां सोन्याचा बूट ना भाई। लगेच बाबा सामील झाले, अरे मला बी मिळाला होता, गोल्डन बूट आहे ना, मला बी मिळाला होता। काय बाबा तुम्हाला? ओ कसं काय, काय झालं, काही वर्षांपूर्वी म्हणजे 1974-75 मॅच होती ना इथं जिमखाना ग्राउंडवर नाशिकला। बाबा कोणती? ए जर्मनी वर्सेस, आता कुठला बोलले रे तू टीम? हां हां ते रोनाल्डोची ब्राझील, हां तो बोनाल्डोची, रोनाल्डो का बोनाल्डो तो आहे ना, हां त्याची। हां मग मग काय झालं, प्रेस सुटलं आणि मी तिकडं सायकल लावून उभं राहिलो आणि मग मॅच बघत होतो। मग ते पहिलं झालं 45 आणि दुसरं झालं ते 45, ते असतं ना ते एकमेकांना फुटबॉल। हां बाबा तो टाईम असतो तो फर्स्ट टाईम सेकंड टाईम, हां मध्ये हाफ टाईम वगैरे असतो। हां तो ते दोन्ही झालं पण काय गोलच होई ना। हां मग ते नंतर ते 30 देतात ना ते एक्स्ट्रा, एक्स्ट्रा काय असतं ना एक्स्ट्रा टाईम। हां हां बाबा ते 30 रुपयाला मिळतं एक्स्ट्रा टाईम, मस्त आहे। अरे याड्या ऐक ना, तसलं नाही रे, एक्स्ट्रा टाईम म्हणजे ते जास्त खेळायला देतात नाही का ते? हां बाबा त्याला एक्स्ट्रा टाईम म्हणतात, 30 असतो। हां मग त्याच्यात बी गोल नाही झाला, मग ते फॅलन ट्री का काय पेनल्टी, हां त्याच्यात बी गोल झाला नाही। मग मी म्हणलं, मला तिकडं तो रेपरे आपल्या जातीचा होता, मी त्याला बोललो ए अरे राम राम, तो बोलो अरे तू इथं कसं काय आलो, म्हणलं बघायला, हां मी मारू का गोल, मी मारू। तर तो रेफरी बोलला थांब जरा मी विचारतो। हां मग तो रेफरी त्या दोन्ही कॅप्टनला विचारलं आणि म्हणलं की असा असा बोलतोय मारेल गोल। मग ते उडवलं बाबा, काय ते उडवतात ना ते अगोदर मॅचच्या टॉस, हा टॉस। मग मग काय नाही, मग मला घेतलं जर्मनीकडून। हा मग मग तेव्हा तो जर्मनीचा कॅप्टन मला म्हणला हॅ फुट, फुट असंच। मग मी काय केलं, स्क्रू शॉट मारला, स्क्रू शॉट। स्क्रू शॉट बाबा म्हणजे स्क्रू कसा, आपण आत घाली तो ना, तर मी असा इथं बॉल मारला तो रफरी असा उभा होता ना, तो असा बॉल असा 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 फिरून त्याच्या पाठीमागून डायरेक्ट गोल। अरे बापरे, मग अरे मग कसला काय, जर्मनीच्या आख्या प्लेअरनी ना मला उचलून घेतलं आणि डायरेक्ट मग जर्मनीला वर्ल्ड कप आणि मला गोल्डन बूट। बघ अरे बापरे बाबा, तुम्हाला गोल्डन बूट, क्या बात आहे, चला घरी, मला चला दाखवा आम्हाला गोल्डन बूट दाखवा, चला आताच घरी। अरे तुझ्या आजीचा स्वभाव माहिती ना कसा, तिच्या पुढं काय चालतंय का, लय ना बाबा का काय झालं। अरे गोल्डन बूट म्हणजे ते दिले दारावर विकून गोल्डन बूट, लसून घेतले त्या बदली, गोल्डन बूट दिले आणि लसून घेतले, आता काय म्हातारीला काय माझ्या कष्टाचं पडलंय। तर मित्रांनो असा हा किस्सा होता, थँक्यू।